दरम्यान गुरुवारी सकाळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनीही पिंपरी पेंडार गावात भेट देऊन भाजप सरकारच्या शेतकऱ्यांविरोधी धोरणावर कडाडून प्रहार केला. पाहुयात काय म्हणाले बच्चू कडू. आपल्या गावाने सुद्धा 8 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला, त्याचा पोलिसांचा निषेध करत मित्र ही पहिला बंद होता. हा बंद नेत्यांना पुकारलेला नव्हता, ना अभिनेता नेता ना पक्ष. वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना असणार का जिथं नेता आव्हान करत नाही, एक सामान्य कार्यकर्ता भेटून उठत आणि आता महाराष्ट्र बंद करत. ते शेतकऱ्याची ताकद पुन्हा महाराष्ट्राला अनुभवली असते. तुम्ही आम्ही लक्षात घ्या का, तुम्ही 50-60 वर्ष निघून गेले असत, कोणीतरी राजकीय पक्षांना बंद केला म्हणजे बंद वाहतोय. पण हे पहिल्यांदा घडते का सामान्य माणूस उभा राहत आणि सामान्य माणसाच्या हाकेवर लोक हात देऊन महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात या सगळा आवाज घातले. महाराष्ट्र ¡Suscríbete al canal!
आणि करू शकणार सुद्धा म्हणून आज निवडी आयोगाला माहिती आहे आम्हाला गर्वच आहे को हिंदू आहे गर्वच आहे को मुसलमान आहे गर्वच आहे को बौद्ध आहे आता हे संघ गर्वच आहे को किसान आहे त्याची इच्छा आहे या तारखेने आम्हाला समोर जावं लागणार आहे आम्ही पाहिजे सगळ्या जाती पाती धर्माचं पक्षाची गुलामी सगळी हटवून आम्ही पाहिजे पुन्हा शेती